मी पूजा पूजास किचन मध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी. डब्यासाठी हा अप्रतिम अशी डिश आहे. चला तर मग आता आपण बघूया. हे बघा, मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते छान असं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं हिंग पण घालू शकता. मोहरी छान तडतडली की आपली फोडणी छान बसते. आता मी यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घालून घेतली आहे. 7 ते 8 आपण कढीपत्त्याचे पानं घालून घेऊया आणि 1 मी मध्यम आकाराचा कांदा इथे कापून घेतलेला आहे आणि तो घालूया. आता आपण त्याला मिक्स करून घेऊया. कांदा सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया. आपण त्यामध्ये 1 छोटा टमाटा कापून घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकून घेऊया. टमाटा पण आपण छान परतून घेऊया. हे 2-3 मिनिट परतून घेऊया. बघा इथे आपला कांदा आणि टमाटो खूप छान असं परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत मसाले. 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला. मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी काळा मसाला पण घालू शकता. आणि 1 मोठा चमचा लाल तिखट. आता आपण याला मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2-3 चमचे शेंगदाण्याचं पूड. मी शेंगदाणे भाजून मिक्सरला फिरून घेतलेले आहे. त्याचं पूड तयार करून घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये घालूया. इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचं पूड घालून मिक्स करून घेतले. आता हे छान मिक्स झालं की आपण त्यामध्ये शिमला मिरची घालणार आहोत. मी इथे 250 ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे आणि तिचं छान असं तिला छान धुवून आणि तिचे असे काप करून घेतलेले आहे. आता आपण ते यामध्ये घालूया. आता आपण मिक्स करून घेऊया. खूप छान ही भाजी लागते तुम्ही जर ह्या स्टीकने केली तर. आणि खूप इझी अशी भाजी आहे ही. मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे. आता आपण परत एकदा याला मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिट छान असं मिक्स करत राहायचं. कारण मसाल्याचा तो जो स्वाद असतो आपल्या तो शिमला मिरचीमध्ये उतरेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी झाली मला ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मी नवीन रोज नवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येईल. आपली ही भाजी कढईच्या बेसला लागू नये त्यामुळे आपण अगदी 1-2 चमचा असं पाणी घालणार आहोत. जास्त घालायचं नाही. आपण त्यावरती झाकण ठेवून 5-7 मिनिट छान अशी शिजवून घेणार आहोत. चला तर मग मी आता झाकण ठेवणार आणि लो फ्लेमवरती आपण भाजी शिजवून घेणार आहोत. हे बघा इथे 5-7 मिनिट झालेले आहेत. चला तर मग आता आपण भाजी बघूया कशी झाली ते आपली. वाव, खूप छान असा सुगंध येतोय आणि टेक्स्चरही तुम्ही बघू शकतात खूप छान आलेला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. आता आपण याला मिक्स करून घेऊया. चला तर मग आता सर्व करूया. वाव, खूप छान.